आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होण्याची शक्यता, राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला, तर आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्यावर कॅबिनेटमध्ये एकमत। नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ, हसीना पारकर सोबत 55 लाख नव्हे तर 5 लाखांचा व्यवहार, ईडीच्या टायपिंग मिस्टेकवर युक्तिवाद। शिवरायांच्या अपमानावरून कर्नाटक सरकारच्या निषेधाचा मुद्दा असल्यानं राज्यपालांनी भाषण थांबवलं, महाविकास आघाडीचा आरोप, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व नाट्य। राज्यपालांना परत पाठवण्याबाबत प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंची माहिती, तर राज्यपालांच्या निषेधासाठी आमदार संजय दौंड यांचं शीर्षासन। युक्रेनमध्ये कोणत्याही भारतीयाला ओलीस ठेवण्यात आलेलं नाही, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांच्या सुटकेबाबत मोदींची पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा। रशिया युक्रेन युद्धासोबत कच्च्या तेलाचे दर भडकले, क्रूड ऑइलचा दर पर बॅरल $119 2012 नंतर प्रथमच उच्चांकी दर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।